नमस्कार, मी संदीप कसालकर, इंडिया 24 तास मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूयात आजच्या काही महत्त्वाच्या बातम्या। आंबेनळी घाटामध्ये धोका वाढलाय। आंबेनळी घाटात 2 दिवसांपासून दरड कोसळण्याचे प्रकार घडत आहेत। मात्र आंबेनळी घाटात मंगळवारी रात्री मोठी दरड कोसळल्यानं वाहतूक पूर्ण ठप्प झाली आहे। कोसळलेल्या दरडीमुळे रस्त्याचा अर्धाहून अधिक भाग दरीत गेलाय। घटनास्थळी अद्यापही दरड कोसळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरडीमुळे कोणतेही मोठे नुकसान झाले आहे किंवा कसे हे मात्र कळू शकले नाहीये। दरडी काढण्याचे काम सुरू आहे, यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे। दरम्यान रायगड पोलिसांकडून प्रवाशांसाठी महत्वाची सूचना जारी करण्यात आली आहे। पोलादपूरकडून महाबळेश्वरकडे जाणारा आंबेनळी घाटामध्ये कालिका माता पॉईंटजवळ दरड कोसळली असल्यानं आंबेनळी घाट दोन्ही आजूबाजूनी वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आलेला आहे। प्रवाशांनी तामिनी घाटातून जाणाऱ्या मार्गाचा अवलंब करावा अशी सूचना रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी केली आहे। आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत 1 कोटींची कमाई करणारा देशातील पहिला चित्रपट कोणता आहे तो। भारतामध्ये दरवर्षी हजारो चित्रपट बनतात। काही चित्रपट असे असतात की ते कमी बजेटमध्ये बनवले जातात, तर काही चित्रपटांवर पाण्यासारखे पैसे खर्च केले जातात। रिलीज झाल्यानंतर काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत सुस्त होतात, तर काही इतिहास घडवतात। आजच्या काळात चित्रपट बॉक्स ऑफिसवर 100 कोटी, 200 कोटी आणि 1000 कोटींची कमाई करतात। पण तुम्ही कधी विचार केला आहे का की असा कोणता चित्रपट आहे ज्याने पहिल्यांदाच बॉक्स ऑफिसवर 1 कोटींची कमाई केली आहे? देशातील पहिला चित्रपट ज्याने बॉक्स ऑफिसवर 1 कोटींची कमाई केली त्या चित्रपटाचे नाव आहे किस्मत, जो 1943 साली प्रदर्शित झाला होता। यामध्ये त्यांच्या काळातील प्रसिद्ध अभिनेते अशोक कुमार मुख्य भूमिकेत होते। रिपोर्ट्स मध्ये असेही म्हटलंय की हा चित्रपट बनवण्यासाठी सुमारे 5 लाख रुपये खर्च करण्यात आला होता, परंतु या चित्रपटाच्या कमाईने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे। रिपोर्टनुसार या चित्रपटानं 1 कोटींची कमाई केली होती आणि त्यासोबत हा आकडा गाठणारा पहिला चित्रपट ठरला होता। हा चित्रपट कोलकाताच्या रॉक्सी सिनेमात सलग 3 वर्ष चालला। 1 कोटींची कमाई करणारा पहिला चित्रपट असल्यासोबतच या चित्रपटानं 3 वर्ष थिएटरमध्ये धावण्याचा विक्रमही केला होता। या चित्रपटात अशोक कुमार सोबत अभिनेत्री मुमताज शांती आणि महमूद अली सारखे कलाकारही दिसले होते। आता आणखी एका बड्या नेत्याला मुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली आहे। तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षानं महाराष्ट्रामध्ये आपलं अस्तित्व निर्माण करायला सुरुवात केली आहे। मागच्या काही काळापासून BRS वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते सहभागी होताना दिसत आहेत। असं असताना आता थेट राजू शेट्टी यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली आहे। BRS मध्ये पक्षप्रवेशाची ऑफर राजू शेट्टी यांनी नाकारली आहे। गेल्या 4 महिन्यांपासून चंद्रशेखर राव हे आपल्या संपर्कात असल्याचंही राजू शेट्टी यांनी स्पष्टपणे सांगितलंय। दरम्यान राजू शेट्टी यांनी एकला चलोरेचा नारा दिलाय, यासोबतच आमच्या सोबत असणाऱ्या काहींना BRS फोडत असल्याचा आरोपही राजू शेट्टी यांनी केलाय। BRSने राजू शेट्टी यांच्या आधी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनाही BRSने पक्षात येण्याची ऑफर दिली होती, तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनण्याची ऑफर दिली होती। तर या ऑफरवरती पंकजा मुंडे यांनी प्रतिसाद न दिल्यानं आता BRSने इतर नेत्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। भारत राष्ट्र समिती पक्षाचा महाराष्ट्रात विस्तार करण्याच्या दृष्टिकोनातून के चंद्रशेखर राव यांनी हालचाली सुरू केल्या। यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR आपल्या मंत्रिमंडळासह 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते। BRSच्या विस्तारासाठी KCR आणि महाराष्ट्राचा महासोहळा आषाढी यात्रेचा मुहूर्त निवडला। पंढरपुरात दर्शन घेतल्यानंतर KCR यांनी तुळजाभवानीचंही दर्शन घेतलं। त्याच्या दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके यांनी BRS मध्ये पक्षप्रवेश केलाय। आता शिखर बँकेच्या घोटाळ्यावरून राजकीय वर्तुळात चर्चे नाव उधाण आलंय। राज्यात सध्या नेतेमंडळी एकमेकांवर टीका करण्यातच व्यस्त आहेत। मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 5 वंदे भारत रेल्वेंना हिरवा झेंडा दाखवला। यावेळी त्यांनी विरोधी पक्षांवर टीका करत त्यांना चांगला समाचार घेतला। टीका करताना मोदींनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनाही सोडले नाही, त्यांच्यावरही टीका करत वक्तव्य केलंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर 70,000 कोटी रुपयांचा घोटाळ्याचा आरोप असल्याचे मोदी म्हणाले। ते पुढे म्हणाले की असं एकही क्षेत्र नाही आहे जिथे काँग्रेसनं घोटाळा केला नाही। तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीवरही घोटाळ्याचा आरोप आहे। त्यानंतर त्यांनी सुप्रिया सुळेंवरही टीका केली। तुम्हाला शरद पवारांच्या मुलीचं भलं करायचं असेल तर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मतदान करा, मात्र तुम्हाला जर तुमच्या मुलामुलीचं आणि नातवांचं भलं करायचं असेल तर तुम्ही भाजपला मतदान करा, असं मोदी यावेळी म्हणाले। जवळपास 100 दिवसांची प्रतीक्षा बाकी आहे, त्यानंतर विश्वचषक 2023ची लढाई सुरू होणार आहे। 5 ऑक्टोबरपासून भारतामध्ये 1 दिवसीय विश्व चॅम्पियन बनण्यासाठी 10 संघांमधील स्पर्धा सुरू होणार आहे।
प्रत्येक वेळेप्रमाणे भारतही विजेतेपदाचा दावेदार असेल. केवळ संघ मजबूत आहे म्हणून नाही तर स्पर्धा भारतात आहे म्हणूनही. भारताची 12 वर्षांची प्रतीक्षा संपणार का याचे उत्तर सुमारे 10,000 किलोमीटरच्या प्रवासात दडले आहे. आयसीसी आणि बीसीसीआयने मंगळवार 27 जून रोजी एकत्र विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले. प्रत्येक संघाला इतर 9 संघांची सामना करावा लागणार आहे, म्हणजेच आव्हान सर्वांसाठी समान संधी आहे. फरक एवढाच आहे की काही संघ कमी ठिकाणी खेळतील तर काही संघ अधिक ठिकाणी खेळतील. यजमान असल्यानं टीम इंडिया आपले सर्व 9 सामने 9 वेगवेगळ्या ठिकाणी खेळणार आहेत आणि टीम इंडियासाठी हे खूप आव्हानात्मक असणार आहे. भारतीय संघ आपला पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे. त्याचवेळी 11 नोव्हेंबरला त्याचा शेवटचा सामना बेंगळुरूमध्ये होणार आहे. या 9 सामन्यांसाठी टीम इंडियाला एकूण 8,400 किलोमीटरचा प्रवास करावा लागणार आहे. याशिवाय सराव आणि सामन्याच्या दिवशी हॉटेलपासून मैदानापर्यंतचा प्रवास टीम इंडिया 42 दिवसात सुमारे 10,000 किलोमीटरचा प्रवास करेल. साहजिकच हे विजेतेपद भारताच्या गोटात आले तर एवढा लांबचा प्रवास आणि त्याचा थकवा विसरायला खेळाडूंना वेळ लागणार नाही. तर मी संदीप कसालकर तूर्तास इथेच सांगतो, पाहत राहा इंडिया 24 तास आणि अशाच प्रकारचे बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी इंडिया 24 ला आज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.